काल गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 8 दिवसाच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. आज शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून सोलापूर शहरातील नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. आजची ही गर्दी कोरोना वाढविण्यासाठी पोषक ठरेल की काय अशी भीती व्यक्त केली जाते. शहरातील डीमार्ट जवळ सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांनी रांगाच्या रांगा लावल्या होत्या. खरेदीचे सामान घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. विशेष म्हणजे महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर घरातील अत्यावश्यक खरेदीसाठी सकाळी 6 वाजल्यापासून तयारीत होत्या. रोजचा भाजीपाला घेण्यासाठी रेल्वे स्टेशन येथील भाजी मंडीत तोबा गर्दी झालीये. भाजीफळे घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली. कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स येथे पाळले गेले नाहीये. प्रशासन हतबल ठरत असून नागरिकांनी पुढील 8 दिवसांचा भाजीपाला आजच खरेदी करण्याचे ठरवले असल्याचे चित्र सध्या दिसून आलंय.